प्लास्टिक पासून होणारा कचरा हा जगासाठी सध्या चिंतेचा विषय बनलाय. महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये तर प्लास्टिक बंदीही करण्यात आली आहे. त्यामुळेच प्लास्टिकची विल्हेवाट लावण्यासाठी नवनवे प्रयोग केले जात आहेत. असाच एक प्रयोग रायगड जिल्ह्यात करण्यात आलाय. रिलायन्स पेट्रोकेमिकल कंपनीनं रायगड मधल्या नागोठाण्यात 50 टन प्लास्टिक कचऱ्यापासून 40 किलोमीटर लांबीचा रस्ता बनवलाय. रस्ता बनवण्यासाठी दुधाच्या पिशव्या, चॉकलेट, वेफर्सचे रॅपर आणि इतर खराब प्लास्टिकचा वापर करण्यात आलाय. महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये तर प्लास्टिक बंदीही करण्यात आली आहे. त्यामुळेच प्लास्टिकची विल्हेवाट लावण्यासाठी नवनवीन प्रयोग केले जात आहेत. असाच एक प्रयोग रायगड जिल्ह्यात करण्यात आलाय. रिलायन्स पेट्रोकेमिकल कंपनीनं रायगड मधल्या नागोठाण्यात 50 टन प्लास्टिक कचऱ्यापासून 40 किलोमीटर लांबीचा रस्ता बनवलाय. रस्ता बनवण्यासाठी दुधाच्या पिशव्या, चॉकलेट, वेफर्सचे रॅपर आणि इतर खराब प्लास्टिकचा वापर करण्यात आला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडनं आपल्या शाश्वत आणि पुनर्वापर उपक्रमाचा भाग म्हणून आपल्या उत्पादन केंद्राजवळ 50 टन प्लास्टिकचा वापर करून तब्बल 40 किलोमीटर लांबीचा टिकाऊ आणि दर्जेदार रस्ता बनवलाय. टाकाऊ पासून टिकाऊ ही संकल्पना वापरून रिलायन्सनं हाती घेतलेल्या उपक्रमाचं आता सर्वत्र कौतुक होत आहे. हा सामाजिक उपक्रमच आहे. आम्ही कारण की जे मल्टी लेअर्ड प्लास्टिक जे आहे त्याचं एंड ऑफ लाईफला असतं, म्हणजे ज्याला दुसरा काही वापर नाही, रिसायकल नाही करता येत आणि तेच जाऊन आज जे आपण पोल्युशन ऐकतो त्या पर्टिक्युलर त्या प्लास्टिकला, मल्टी लेअर्ड प्लास्टिकला आम्ही श्रेडिंग करून म्हणजे तुकडे करून 8 ते 10% टार मध्ये मिसळून, बिटुमिन मध्ये मिसळून हे रोड बनवले आहेत. आणि हे जे आपण 40 किलोमीटर बोलतो आहे हे फक्त रिलायन्सच्या प्रकल्पात, रिलायन्सच्या परिसरातच बनवले, बाहेर नाही बनवले काही. आम्ही आमच्या टाउनशिपमध्ये प्लांटच्या आत दोन तीन वर्षांनी आम्ही करतो, रोड बनवतो, त्याच्यामध्ये त्याला वापर केलेला आहे.